रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील चिचोली येथील रहिवासी असलेल्या तरुण उद्योजक तथा आंबा बागायतदार वरुण संजय कुमार पाटील यांच्या पेण येथील राठीची वाडी येथील बागेतून पहिली हापूस आंब्याची पेटी वाशी APMC मार्केटमध्ये दाखल झाली आहे. यामध्ये केसर 4 पेटी व हापूस 3 पेटी असा समावेश आहे. यामुळे यंदा देखील वरुण पाटील यांना आंबा बागायतदाराने हा मान मिळवला आहे. सलग 2 वर्ष पाटील यांची आंबा पेटी कोकणातून सर्वप्रथम बाजारात दाखल होते. एक म्हणायचं असं आहे की कोकणचा हापूस आंबा हा पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि नक्कीच कोकणाला हा एक लाभलेला आपल्याला चांगला आशीर्वाद आहे. तर मला असं म्हणायचं की तरुणांनी या क्षेत्रामध्ये यायला पाहिजे, शेती करायला पाहिजे. चांगलं उत्पन्न आहे, तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात राहता, निरोगी राहता. आणि जो तरुणांचा दृष्टिकोन बदलला आहे की शेतीमध्ये उत्पन्न मिळत नाही, तो नक्कीच चुकीचं आहे हे मला म्हणावं असं वाटेल. आणि हा जो आपला आंबा आहे हा GI रजिस्टर आहे. तर आता असं आपल्या आंब्याला एक वेगळं दर्जा मिळालेला आहे, जागतिक दर्जा, जो फार कमी फळांना मिळालेला आहे. भारतामध्ये सुद्धा साधारण 216 गोष्टी अशा आहेत ज्यांना GI दर्जा मिळाला आहे, त्याच्यामध्ये हापूस एक आहे. तर मी असं म्हणेन की कुठेतरी तुम्ही निराश होऊ नका. शेतीमध्ये नक्कीच उत्पन्न चांगलं आहे, तुम्हाला नक्कीच एक चांगलं करिअर आहे शेती. नक्कीच मला आनंद होत आहे कारण मागील वर्षीसुद्धा माझी पहिली पेटी गेली होती, यावर्षीसुद्धा रायगडमधली पहिली पेटी जात आहे. आणि वर्षभराची जी मेहनत आहे त्याचा कुठेतरी हा आपल्याला रिझल्ट मिळाला आहे. कारण वर्षभर आम्ही खत झाडामागे खूप मेहनत घेत असतो, मशागत करत असतो आणि प्रत्येक झाडामागे आम्ही वैयक्तिक लक्ष देत असतो, जेणेकरून प्रत्येक झाडाचं कसं एक व्यवस्थित रिझल्ट येईल याच्यामागे आमचं लक्ष असतं. आणि कुठेतरी जानेवारीमध्ये पहिला आंबा जातो याचा खूप आनंद व्यक्त होत आहे.